आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। बदलापूर शहरातील प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल मोरे यांचा वाढदिवस नुकताच अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान याच वाक्याच्या अनुसरून त्यांनी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। कोणताही गाजावाजा न करता लोकांचं उपयोगी येईल असं काही समाज उपयोगी काम करावं या हेतूनं त्यांनी या शिबिराचे आयोजन केले होते। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी त्यांच्या या कार्यात रक्तदान करून छोटासा हातभार लावला। यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी प्रफुल्ल मोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यावेळी स्वतः प्रफुल्ल मोरे यांनीही रक्तदान केले। प्रफुल्ल मोरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोरे मंगल कार्यालय या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। अनेकांनी या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे। प्रफुल्ल मोरे आपल्यासोबत सध्या उपस्थित आहेत। सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला आणि काय सांगाल, आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय, कोणत्याही वाढदिवसाचा गाजावाजा न करता किंवा इतरही खर्च न करता, तर त्या संदर्भात काय? आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण की जे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। आज भारतामध्ये खूप रक्ताचा तुटवडा पडत आहे, त्यासाठी मी एक निर्णय घेतला की रक्तदान करून जनतेचा आशीर्वाद घ्यायचा आणि जनतेला जीवनदान द्यायचं। एकंदरीत रक्तदान ही सर्वश्रेष्ठ दान आहे आणि त्याच देशाने त्यांनी आज वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। अतिश शानू माझ्यासोबत सध्या उपस्थित आहे। वाढदिवसानिमित्त तुम्ही सुद्धा या ठिकाणी आला, त्यांना शुभेच्छा दिल्या, काय सांगता? प्रफुल्ल मोरे हे आमच्या विभागातील एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत, म्हणजे त्यांचा नेहमीच समाजसेवेत खूप अग्रेसर वाटा असतो आणि त्यांचं एक नेहमी म्हणणं असतं की उगीच वाया वायफळ खर्च न करता जे समाजाला उपयोगी असेल ते असं करावं। तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च किंवा जी नासाडी होते केक बिकची ते न करता त्यांनी आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि आज तुम्ही बघाल तर युवा वर्गाचा खूप मोठा सहभाग आहे, म्हणजे आत्तापर्यंत 40 अधिक लोकांनी रक्तदान केलं आहे, अजून रक्तदाते येत आहेत, त्यामुळे त्यांचा इकडे एक प्रभाव दिसतो। आणि आत्ता सगळे आमचे भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष मंगलाताई दळवी आलेले आहेत, माजी नगरसेवक बापू गानू आहेत, योगेश भोईर आहेत, संतोष मांजरे आहेत आणि त्यांचे वडील अण्णा ते पण आपल्याबरोबर आहेत। तर त्यांचा युवा वर्गातच नाही पण सगळ्या वर्गात त्यांचा किती प्रभाव आहे हा इकडे घेऊन दिसून येतो। आणि त्यांच्यासारखं नेतृत्व जर आम्हाला विभागात लाभलं तर ह्या विभागाचा अजून चांगला विकास होण्यामध्ये त्यांचं मुलाचं योगदान होईल आणि आम्ही त्यांच्याबरोबर सदैव आहोत आणि त्यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो। वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा इतर वेगळा खर्च न करता या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन प्रफुल्ल मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केलेलं आहे आणि 40 रक्तदात्यांनी त्याला सहभाग घेऊन आणि रक्तदान केलेलं आहे। अशा प्रकारे त्यांनी त्यांचा आजचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। उपस्थित सांगतो कॅमेरामॅन कुवा पालांडेसह श्रद्धाळू राहते। माफक शुल्क आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम कॉलेजच्या शोधात आहात का? तर आजच भेट द्या बदलापूर पासून अगदी हाकीच्या अंतरावर असलेल्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, वयाची कोणतीही अट नाही बरं। प्रोजेक्टर, AC क्लासरूम, फुल फ्लेज कमर्शियल किचन, अनुभवी शिक्षक, कमीत कमी फी, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, प्लेग्राउंड, पार्किंग एरिया, मल्टी स्पेशालिटी रेस्टॉरंट, हॉस्टेल, देशात परदेशात नोकरीची सुवर्ण संधी ही। तर मग वाट कसली बघताय? आजच प्रवेश घ्या ड्रीम विवर्स कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझमला।